दिवाळी सणानिमित्त गृह सजावटीसाठी फॅन्सी दिवे, आकाशकंदील, तोरण, लाइटिंग, महालक्ष्मी फोटो स्टिकर, दिवाळी भेट वस्तू, फटाके मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण रेशीम मोती फोटो स्टुडिओ अँड गिफ्ट हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमराणे. मोबाईल नंबर 83 29 85 00 85, तसेच 99 7 28 71 31. संयुक्त जयंती उत्सव पेठ. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, आद्य क्रांतिकारक देवाजी राऊत, भगवान बिरसा मुंडा यांची एकत्रितरित्या जयंती उत्सव 8 नोव्हेंबर 2020 रोजी आज क्रांतिकारक देवाजीराव चौकात संपन्न झाला. आज पेठ शहर जुने बस स्टँड येथे राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, देवाजी राऊत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष मनोज भाऊ घोगे, नामदेवराव हालदर, श्याम गावित साहेब, आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मनोहर टोपले सर, उपनगराध्यक्ष कुंभार भाऊ मोडे, उपसभापती तुळशीराम वाघमारे साहेब, सरपंच पुंडलिक महाले साहेब, पंचायत समिती सदस्य सुरेश पवार, यशोदीप अध्यक्ष गिरीश भाऊ गावित, नगरसेवक गणेश भाऊ गावित, नगरसेवक प्रकाश धुळे, नगरसेवक चेतन निखळ, भाजप तालुका अध्यक्ष संजय भाऊवाघ, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर काळे, चंद्रशेखर पटडे सर, उपतालुका छगन भाऊ चारुसकर, रमेशजी गालट, त्र्यंबक कामटे, इंजिनियर गणेश भाऊ गवळी, विनोद भाऊ सहाळे, नितीन भाऊ हलकदर, नेताजी गावित, युवराज भोये आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आज सर्वपक्षीय पदाधिकारी, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, सर्व आदिवासी संघटना पेठ तालुका उपस्थित होते. पुढे आला आणि या सर्व संकटांविरुद्ध लढण्यात त्यांनी तलवार उचलली आणि हा हा करता त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढायला सुरुवात केली. आपल्याला ज्ञात आहे की सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडेशा सैनिक, थोडेसे मावळे घेऊन जसे गलिबी भावाने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला, त्याच पद्धतीचा लढा राघोजी भांगरे यांनी दिला. आज फक्त आपण त्यांची जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात, परंतु त्यांचा इतिहास आजच्या निमित्ताने आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांनी ज्या पद्धतीने आदिवासींसाठी जे योगदान दिले, प्रामाणिकपणे आदिवासींची सेवा केली आणि आदिवासींविरुद्ध जे जुलूम जे बंड होतं ते त्यांनी चांगल्या पद्धतीने राबवले, अशीच आपण यापुढेही त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आदिवासींची सेवा करू. आणि आज या जयंती निमित्ताने त्यांना मी विनम्र अभिवादन करून ते सांगतो. धन्यवाद. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.